गुजरात विधानसभेसाठी दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू. मतदानाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद. दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी लढत. आतापर्यंत 19% मतदान. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमधल्या निशान शाळेमध्ये मतदानाचा अधिकार बजावला. त्यांच्या स्वागतासाठी शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी बजावला मतदानाचा अधिकार. अहमदाबादच्या नारायणपूरमध्ये अमित शहांनी सहकुटुंब केलं मतदान. उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी अहमदाबाद इथल्या सिलाज अनुपम शाळेत केलं मतदान. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डांची भेट. नवी दिल्लीत दोनही नेत्यांमध्ये विविध विषयांवरती चर्चा झाल्याची माहिती. कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद आणखी चिघळू नये यासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा मंगळवारचा दौरा रद्द होण्याची शक्यता. दौऱ्यावरती न जाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. एसीबीकडनं मालमत्ता वाढीबाबत आज ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची चौकशी. एसीबीच्या कार्यालयामध्ये नाईक राहणार हजर. राजकीय उलथापालथीनंतरही मी निष्ठावंत राहिलो त्यामुळेच मला एसीबीची नोटीस आली आहे. एसीबीकडनं नोटीस आल्याबाबत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींचा आरोप. मरेपर्यंत आपण तुरुंगात राहू पण इतर कुठेही जाणार नाही. कायम बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक असू राजन साळवींचं वक्तव्य. तर उद्धव ठाकरेंसोबत राहिल्यांनाच नोटीसा येतात वैभव नाईक आणि राजन साळवींचा आरोप. तर तुम्ही खरी माहिती द्या तुमच्या नोटीसा रद्द होतील. नाईक आणि साळवींच्या आरोपांवरती केसरकरांची प्रतिक्रिया. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते गुहागर मनसे तालुका कार्यालयाचं उद्घाटन. पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीला सुरुवात. उद्योगमंत्री उदय सामंत जत तालुक्यातल्या सीमावर्ती भागाच्या दौऱ्यावर. सामंत तिकोंडीमध्ये दाखल. ग्रामस्थांसोबत चर्चा सुरू. पाणी टंचाईची झळ चोषणाऱ्या 42 गावांच्या तलाव आणि कॅनॉलची करणार पाहणी. सुषमा अंधारेंचा आज उस्मानाबाद दौरा. संध्याकाळी उमरगा इथे जाहीर सभेनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला पुतळ्याला अभिवादन करणार. अजित पवार यांची मनसेचे वसंत मोरेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर. प्रस्तावाला वसंत मोरेंचा दुजोरा. मात्र पक्ष सोडणार नसल्याचं केलं स्पष्ट. रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी काल घेतली राज ठाकरेंची भेट. त्यावेळी विनाशकारी प्रकल्प कोकणात नको मात्र राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणं हे सुद्धा अयोग्य. राज ठाकरेंची भूमिका. बाहेरची माणसं येतात आणि कोकणातल्या जमिनी घेतात तेव्हा तुम्हाला संशय का येत नाही असं म्हणत राज ठाकरेंचा कोकणवासियांना जागरूक राहण्याचा सल्ला. जळगावात दूध संघाच्या निवडणुकीत राजकारणाला ऊत. विरोधी पक्षाच्या प्रचारसभेत मतदारांपेक्षा कार्यकर्तेच अधिक. एकनाथ खडसेंची भाजपवर टीका. निवडणुकीला 5 ते 6 दिवस शिल्लक आहेत. कुणाकडे मतदार आहेत आणि कुणाकडे कार्यकर्ते होते हे निकालानंतर स्पष्ट होईल असं म्हणत महाजरांचं खडसेंच्या टीकेला प्रत्युत्तर. प्रत्येकानं तारतम्य बाळगावं आणि शिवरायांबद्दल बोलावं. ज्यांना इतिहास ठाऊक नाही त्यांनी यामध्ये पडू नये. खासदार श्रीकांत शिंदेंचा सल्ला. मागासवर्गीयांची मतं कुणाची जहागीर नाही. ठाकरे आंबेडकर भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. शिवरायांबद्दलच्या वक्तव्याचं समर्थन भाजप करणार नाही. प्रसाद लाड यांनी वक्तव्य मागे घेतलंय. मात्र पक्षाला लक्ष करण्यासाठी काही व्हिडिओंची काटछाट करण्याचे ट्रेंड सुरू असल्याचं बावनकुळेंचं विधान. अधिवेशनात मांडायच्या महत्वाच्या मुद्द्यांवर आज महाविकास आघाडीची बैठक. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी संध्याकाळी बैठकीचं आयोजन. गोवर संदर्भात आज राज्याच्या टास्क फोर्सची पहिली बैठक. डॉ सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखालील टास्क फोर्सच्या बैठकीत लसीकरण वाढवण्यावर अधिकाधिक भर देण्यासाठी नियोजन केलं जाणार. नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेचं महत्व कमी होणार नाही. शैक्षणिक संशोधन आणि शिक्षण परिषदेचा खुलासा. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज बैठक नाही. उद्धव ठाकरेंची बोलणी सुरू आहेत. लपवाछपवी करण्याचं कारणच नाही. एबीपी माझाशी बोलताना प्रकाश आंबेडकरांची भूमिका. यवतमाळमधील माहूर गडावरच्या रेणुका मातेचं नाना पटोलेंनी घेतलं दर्शन. तर महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा सफल व्हावी म्हणून मागितलेलं साकडं पूर्ण झाल्यानं देवीच्या दर्शनासाठी आलो असल्याचं नाना पटोलेंचं वक्तव्य. धनगर ऐक्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक. सकाळी 11 वाजता होणाऱ्या बैठकीमुळे आज बारामतीतलं जलसमाधी आंदोलन तात्पुरतं स्थगित. रिझर्व्ह बँकेकडनं रेपो रेटमध्ये किरकोळ वाढवण्याची शक्यता. तज्ज्ञांचं मत. आरबीआय यंदा व्याजदरात 0.25 ते 0.35% वाढ करण्याची शक्यता. कोस्टल रोड प्रकल्पातील दुसऱ्या बोगद्याचं काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार. संपूर्ण प्रकल्पाचं 66% काम पूर्ण.
G20 समिटसाठी केंद्र सरकारच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार जाणार नाहीत. एका डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे शरद पवार बैठकीला अनुपस्थित. नागपूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणी असल्याची जीएसआयची माहिती. नागपुरातील परसोडी, किटाळी आणि मरुपारमध्ये सोन्याचा साठा असल्याचा जीएसआयचा अहवाल. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईच्या चैत्यभूमी परिसरात देशभरातून अनुयायी यायला सुरुवात. मुंबई पालिकेच्या वतीनं चोख व्यवस्था. संभाजीराजे छत्रपतींची विशाळगडाला भेट. विशाळगडाला घाडीतनं मुक्त करणार आहात की नाही, जर तुम्हालाही काम जमणार नसेल तर आम्हाला यामध्ये लक्ष घालावं लागेल. विशाळगडावरती इतकी महाभयानक स्थिती निर्माण झालीच कशी? संभाजीराजेंनी उपस्थित केले प्रश्न. संभाजीराजेंची प्रसाद लाड यांच्यावरही टीका. शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यावरून संभाजीराजेंची टीका. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचा राज्यभरात आंदोलनाचा इशारा. तर सहकार मंत्री अतुल सावे यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन. जळगाव शहरात सुरेश जैन यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी फलक. बहुचर्चित घरकुल घोटाळ्यात सुरेशदादा जैन यांना नुकताच जामीन मंजूर. सुरेश जैन पुन्हा जळगावात परतणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा. तुकाराम मुंढेंच्या समर्थनात युवक काँग्रेसकडनं पुण्यातील टिळक चौकात बॅनरबाजी. तर मुंढे यांची बदली रद्द करावी यासाठी जनआंदोलन. सोलापूरमधल्या तरुणानं मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केलं. सोलापूर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून त्वरित कायदेशीर कारवाई करण्याची रुपाली चाकणकर यांची मागणी. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात औरंगाबादे शिवभक्तांचं आंदोलन. क्रांती चौकात स्वाक्षरी मोहीम सुरू. शहरातील इतर ठिकाणीही मोहीम राबवली जाणार. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांकडनं बोरामणी इथं रास्ता रोको आंदोलन. विमान सेवेच्या नावाखाली चिमणी पाडून कारखाना बंद पाडण्याचा डाव. सभासदांचा आरोप. ताजमहलच्या निर्माणाच्या इतिहासावरच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. याचिकेमध्ये शहाजहान यानं ताजमहलची निर्मिती केल्याचा खोटा इतिहास असल्याचा आरोप. शालेय अभ्यासक्रमातून इतिहास काढून टाकण्याची मागणी. G20 समिटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची देशभरातील सर्व महत्वाच्या नेत्यांसोबत नवी दिल्लीत बैठक सुरू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही बैठकीत सहभागी. मोदींच्या उपस्थितीत दिल्लीत भाजपाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची आज बैठक. 2024 लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू. प्रजासत्ताक दिनापासून काँग्रेसचं हात से हात जोडो अभियान. रायपूरमध्ये फेब्रुवारी महिन्यात पक्षाचं 85वं अधिवेशन. अधिवेशनात मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्ष निवडीवरती अधिकृत शिक्कामोर्तब होणार. मुस्लिम पर्सनल लॉच्या बहुपत्नीत्व प्रथेमधील एकापेक्षा अधिक बायका ठेवण्याची परवानगी समानतेच्या विरोधात. पती अनेक बायका ठेवू शकतो तर मग हा कायदा महिलेला सुद्धा हवा. जावेद अख्तर यांचं वक्तव्य. हिवाळ्यामध्ये खोली उबदार ठेवण्यासाठी रूम हीटरची गरज नाही. आता एका बल्बमुळे खोली उबदार ठेवता येऊ शकते. विविध कंपन्यांचे बल्ब बाजारात उपलब्ध. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.